हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल फिफ्थ क्लास पोएम्स अँड लेसन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. तर मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड म्हणजे काय, तुम्हाला या धड्याचं नाव बघूनच समजले असेल. मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड मध्ये खूप प्रकार येतात, मी तुम्हाला शिकवतो चांगल्या पद्धतीने. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे धान्य वापरतो, राईस, ज्वारी, बाजरा, हे काही रोज शेतातून आणून काढतात का? नाही ना. मग ह्याला वर्षानुवर्ष पेरणी झाल्यानंतरच टिकवावं लागतं आपल्याला. मग ते जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपण त्यांना ड्राय करतो, म्हणजे सन ड्राईंग, म्हणजे उन्हामध्ये वाळवतो. इफ यू हिट दॅट ग्रेन्स इन सन, म्हणजे आपण जेव्हा ते ग्रेन्स उन्हामध्ये ठेवतो तेव्हा वॉटर इन दॅट इव्हॅपोरेट्स, म्हणजे त्याच्यामधलं पाणी बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर पाणी गेल्यानंतर खाली ड्राय होतं. ड्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कीटक लागण्याची शक्यता झिरो होती, म्हणजे 99% झिरोच. आता मग ते आपण वर्षभर टिकू शकतो आणि मध्ये मध्ये त्याला आपण काढून सन ड्राईंग जरी केलं तर ते फ्रेश राहतील. मग आता ते झाले ज्वारी धान्याचे. आपण सकाळच्या चहाचं दूध हे 2-3 दिवसाच्या नंतर खराब होतात, म्हणजे काही घंट्यानंतर पण मोजल्यानंतर. तर त्याला जर आपल्यासाठी प्रिझर्व जर करायचं असेल, प्रिझर्व करण्यासाठी त्यांना आपण बॉइलिंग, म्हणजे जसं की दुधाला खूप उकळल्यानंतर पॅश्चरायझेशन होतं. दुधाला एक अचानकच गरम दूध त्याला खाली आणल्यानंतर झिरो, म्हणजे एकदम कमी तापमानावर पॅश्चरायझ, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतो तो एकदम मरून नष्ट होऊन जातो. अचानकच उच्च तापमानापासून खाली तापमान आलं म्हणजे त्या प्रोसेसला आपण पॅश्चरायझेशन म्हणते. खास दुधासाठी असतं. आता बटाटे, कांदे हे कसं स्टोअर करायचं, म्हणजे घरामध्ये कसं प्रिझर्व करायचं, त्याच्यासाठी जे ओल्लेपणा असतं त्या साईडचं त्यांना थोडंसं खेळत्या हवेमध्ये वाळायला ठेवायचं. जास्त उन्हाती नाही, जास्त थंडीती नाही. मग ते काय होतं, त्याचा डलनेस जे असतो कसं जाऊन तो निघून जातो, म्हणजे वास येत नाही, चांगलं फ्रेश असतं. ती एक पहिली मेथड प्रिझर्वेशन ऑफ फूड, म्हणजे मिल्कसाठी, डेअरी प्रोडक्टसाठी पॅश्चरायझेशन. दुसरा ग्रेन्ससाठी सन ड्राईंग. आता थर्ड मेथड येते पिकल्स, टमॅटो, किचप्स, सॉसेस यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, व्हिनेगर टाकल्यानंतर काय होतं, ती व्हिनेगर ऑर एक्सेसिव्ह यूज ऑफ ऑइल्स टाकल्यानंतर मग बॅक्टेरियाची ग्रोथ होती का, ती होतच नाही. प्रिझर्व म्हणजे स्टोअर राहतं, थंड होत नाही. तर हिवाळ्यामध्ये सुरू झाल्यानंतर अन्न तर खराब होतच नाही. आणि उन्हाळ्यामध्ये कसं म्हणते, मम्मी म्हणणं असेल ना, अरे बाहेर ठेवू नको, फ्रीजमध्ये ठेव दूध. काहून म्हणते, उन्हाळ्यामध्ये बाहेर ठेवल्यानंतर गरम असते का, घर का गरम असतं, उन्हाळ्यामुळे घर गरम नाही असते. गरमीमध्ये घराचं तापमान वाढतं, घराचं तापमान वाढल्यामुळे दुधाची जी थंडोळीची क्रिया असते ती कमी होते, म्हणजे दूध कसं नॉर्मल टेम्परेचरला असतं, थोडंसं गरम असल्यानंतर काय होतं, त्यातलं बॅक्टेरिया वाढायला सुरू झाल्यानंतर काय होतं, दूध खराब होऊ, म्हणजे फुटायची शक्यता असल्यामुळे दूध खराब होऊन जाईल, ते काही जास्त दूध टिकणार आहे. त्याला जर प्रिझर्व करण्यासाठी असलं तर त्याला आपण कूल करू शकतो, म्हणजे फ्रीजमध्ये आपण एक तसं कूल जर केलो तर चांगलंच. आणि हिवाळ्यामध्ये तर तेवढी गरज लागणार नाही, ऑटोमॅटिक वातावरण तर थंडच असते. थंड असल्यामुळे तर काही बॅक्टेरियाची ग्रोथ पण होत नाही डेअरी प्रोडक्ट्समध्ये पण, फक्त मग ती तेवढं फ्रीज नाही ठेवायची गरज पडणार नाही हिवाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तर ठेवावंच लागेल. आता रोजचं जे जेवण असलं, तर रोजच्या जेवणामध्ये जर काय उरलेलं असलं, दुसऱ्या दिवशी मम्मी म्हणली भात जरूर उरला समज, दुसऱ्या दिवशी जर खायचं असलं सकाळ, तर कसं करणार मम्मी काय करते, ती प्लेट घेते, फ्रीजमध्ये झाकून एका दुसरा प्लेट झाकून ठेवते. त्याच्यावर का बरं ठेवते का, जेवढं त्याला कूलिंग दिलं त्याच्यामध्ये बॅक्टेरियाच वाढणार नाही ते एक पॉईंट. आता आपण सॉस कावर कसं, सॉसमध्ये सोडियम बेंजोनेट नावाचा एक पदार्थ ॲड केला जातो, त्याच्यामुळे सोडियम बेंजोनेट जेव्हा सॉसमध्ये टाकला जातो त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया वाढण्याचे जे राहतात का, ते म्हणजे नष्ट होतात. बॅक्टेरिया म्हणजे त्याच्या पुढं प्रोसेसच होत नाही टमॅटो केचपमध्ये, मग ते खूप काळ वापरू शकतात. म्हणजे जरी तुम्ही जर कोणी केचप खाते याच्यामध्ये, जर कोणी केचप खात असेल तर तुमची केचपची बॉटल मागं फिरून बघायचं, त्या बॉटलवर राहते बेस्ट बिफोर 12 मंथ्स. ते का असतं, 12 महिन्याच्या अगोदरपर्यंत एकदम फ्रेश असतं. एकदा आपण सील काढलो मग नंतर ते हवेच्या वातावरणात येतो, हवेचं मॉइश्चर, मग नंतर त्याचा वास या सुरू होतो. तर आपण 4 महिने ठेवतो ते किचप, पहिल्या दिवशीचा वास बघायचा, 4 महिन्याच्या नंतरचा वास, खूप बदल असतो. म्हणून जे जर वापरलं काही पॅक्ड फूड्स असतात का, त्याची यूज जे राहते का कमी काळ, जास्त काळ नाही टिकू शकत. आता आपल्याला जर खायचं असलं मसाल्यामध्ये, मसाले वर्षभर खायचा मीठ मिरची, त्याच्यासाठी वर्षभर जर खायचं असेल
तर मसाले जास्त दिवस का रोज बनवते का? मम्मी रोज जाते मिरची वाटाय नाही जात. मिरची वाटायला 6-6 महिन्याला जात असेल किंवा 4 महिन्याला. कारण मग मिरची वाटते वेळेस त्यांनी काय टाकतात, त्या मिरचीमध्ये खूप अमाऊंट म्हणजे साल्ट असतो, मीठ मीठ आणि तेल हे दोन एकत्र झाले का, जर मिरची जास्तीत जास्त 2 वर्ष किंवा 2-3 वर्ष चालते आरामात, मग ते काही 6-6 महिन्याला बदलायची गरज पडत नाही. म्हणून मिरचीचं काय नाही, मिरचीला वाटावरून कुठल्याही ठेवलं तर चालते, जर फ्रीजमध्ये ठेवू नका नाहीतर मार खायचं फ्रीजमध्ये ठेवून. आता दुसरं म्हणजे आता पापड्स, पापड्स डेली मील फिशेस मीठ, मीठ जे असतं बघा मटन चिकन ते बाहेरून आणल्यानंतर कसं ठेवायचं नसते, कधी खराब होत असतं, जेवढं त्याला गरम तापमान बसेल खराब होईल, मग ते फ्रीजमध्ये ठेवलं जातं मीठ फिशेस ते. आता नंतर आपण ओळूया जॅम्स, जॅम्समध्ये एक्सेसिव शुगर ॲड केल्यानंतर ती जी बाहेरून येणारे जर्म्स असतात बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक होऊ शकत नाही, ते एक्सेसिव स्वीटनर आणि त्याच्यामध्ये जास्त शुगर नसते, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर ॲड केलेले असतात म्हणून ते खराब होत नाही. तर कसा वाटला माझा शिकवलेला धडा हा प्रिझर्वेशन ऑफ फूड? तर सो थँक्यू. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबू नका. जर माझी टीचिंग अजून इम्प्रूव्ह करायची असेल तर खाली कमेंट करा, कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला रीड करून तुम्हाला लगेच रिप्लाय देईन. माझी चूक जर काही झाली असेल तर मला रिप्लाय करून सांगा. सो थँक्यू.